संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगार माध्यमांचे प्रतिनिधी आपली सेवा देत आहेत खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धा आहेत या सर्वांना भारतीय सैन्य दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतीय सैन्य दलाच्या विशेष विमानाने पुष्पवृष्टी केली पुण्यातही कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली पोलीस आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबवला असल्याचे मेजर जनरल नवनीत कुमार यांनी सांगितलं तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांचा त्यांनी विशेष गौरव केला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर मेजर जनरल नवनीत कुमार कर्नल शर्मा पाटियाल शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मेजर जनरल नवनीत कुमार म्हणाले करोनाच्या लढाईतील योद्ध्यांना बळ देणे हे आपले कर्तव्य असून पुणे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या बावीस जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येत आहे यावेळी विभागायुक्त दीपक म्हैसेकर यांनी भारतीय सैन्य दलाच्या या उपक्रमाबाबत आभार व्यक्त केले यावेळी विभाग आयुक्त डॉक्टर म्हैसेकर उपायुक्त प्रताप जाधव उपायुक्त संजय सिंह चव्हाण उपायुक्त जयंत पिंपळगावकर अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे तहसीलदार मिनल भोसले सह उपसंचालक आडकीकर उपसंचालक खाणकेकर तहसीलदार मनीषा देशपांडे लेखाधिकारी गणेश सस्ते नायब तहसीलदार बाळासाहेब क्षीरसागर स्वयंसहाय्यक अनिकेत जोशी स्वहसहाय्यक संजय भुकन अर्चना फडणीस लिपिक सचिन सांगडे वाहनचालक बाळू खाडे शिपाई गुलाब गिजरे शिपाई शरद तेकवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला